सकाळी यवतमाळकर माझं नाव सौरभ आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. फायनली मित्र तो व्हिडिओ आला आणि तो क्षणसुद्धा आला ज्याची तुम्हाला खूप म्हणजे मागल्या एक वर्षापासून प्रतीक्षा होती. ते म्हणजे आज आपल्या दुर्गादेवीचं म्हणजे दुर्गा आईचं स्थापना होईल. आणि आज मी तुम्हाला दोन असे मंडळ दाखवणार आहे. एकतर मंडळ नाही म्हणतात आपल्या यवतमाळची मानाची देवी आहे हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ, तिचा आगमन सोहळा आपण पाहणार आहे. आणि दुसरा म्हणजे सुभाष क्रीडा मंडळ यांचासुद्धा आपण आगमन सोहळा पाहणार आहे. दोन्ही मंडळाचा आगमन सोहळा मी दाखवलेला आहे या व्हिडिओमध्ये. म्हणून व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला पूर्ण पहा. खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. सोबतच जे दर्डा नाक्यावरचे छत्रपती शिवाजी महाराज मंडळ आहे आणि बालाजी चौकातला बालाजी दुर्गा उत्सव मंडळ आहे त्यांचेही आगमन सोहळा येईल. त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला लाईक करावा लागेल. आणि हो, तुम्ही लोकमान्यचा व्हिडिओ पाहिला का, म्हणजे जे गजानन भाऊ आहे त्यांचा तुम्ही मूर्तिकलेचा व्हिडिओ पाहिला नसेल पाहिला तर जाऊन बघून घ्या. खूपच सुंदर अशा त्यांनी मूर्त्या बनवल्या. तर जास्त वेळ न करता चला वळूया आपल्या व्हिडिओकडे. तर मित्रो, शेवटी तो क्षण आलाच जेव्हा यवतमाळची मानाची देवी म्हणजे आपली दुर्गादेवी जे हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ इथे विराजमान आहे. आणि या देवीचा एक वेगळीच विशेषता आपल्या यवतमाळमध्ये आहे. तुम्हाला माहीत नसेल म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगून देतो की जोपर्यंत ही देवी विराजमान होत नाही तोपर्यंत यवतमाळमध्ये कोणताच मंडळ आपली दुर्गादेवीची स्थापना करत नाही. म्हणून या देवीची एक वेगळीची विशेषता आहे आणि लोकांच्या नवसाला पावणारी ही दुर्गादेवी आहे. मित्रो, या मूर्तीसाठी आणि देवीसाठी हिंदुस्थानी मंडळाच्या या दुर्गादेवीसाठी एक व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब तर बनतोच. तर मित्रो, आगमन सोहळ्याची जी मिरवणूक होती त्याचा व्हिडिओ काढल्यानंतर मी आलो आठवडी बाजारमधील हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ म्हणजे गोल बंगलातली जी देवी आहे तिच्या मंदिरामध्ये. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदररित्या असं हे मंदिर सजवण्यात आलेलं आहे. पूर्ण इथे एक डेकोरेशनचं काम झालेलं नाही आहे. तसं पाहिलं तर इथं सीन वगैरे काही देखावा वगैरे नसतो, पण जे आतमध्ये माता जिथे विराजमान होते तिथं खूप जास्त फुलांची सजावट असते आणि एक वेगळंच पॉझिटिव्हिटी तुम्हाला या मंदिरात जाणवेल. नवरात्रामध्ये तुम्हाला माहिती नसेल तर सांगून देतो की आजूबाजूचे जे गाव आहे जवळजवळचे तिथून लोक बिडा चप्पलने रोज सकाळी 5 वाजता देवीला पाणी चढवायला येतात. म्हणून मित्रो, या मंदिराची एक वेगळीच विशेषता आहे आणि हे मंदिर खूप यवतमाळमध्ये ढोल बँड ताशा याच्या गजरामध्ये हिंदुस्थानी दुर्गा उत्सव मंडळ म्हणजे यवतमाळच्या मानाच्या देवीचा शेवटी आगमन झालाच. मित्रो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून बेल आयकॉनला ऑलवर सेट करा. त्यानंतर मित्रो, आलो आपण सुभाष क्रीडा उत्सव मंडळ म्हणजे यवतमाळातील मोठ्या मंडळांपैकी एक आहे. आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदररित्या इथे सुभाष क्रीडा उत्सव मंडळाची ही मिरवणूक खूप वेगळीच असते. त्यामध्ये बघू शकता हनुमानजीची किती मोठी मूर्ती इथे आहे. आणि कमेंटमध्ये तुम्ही जय श्रीराम जर कमेंट करणे विसरले असेल तर कमेंट करून द्या आणि बघा हनुमानजीची ही किती मोठी मूर्ती आहे. मित्रो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा, कारण लोक व्हिडिओ बघतात तर सही पण व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करतच नाही. हो, दुनिया चले ना श्री राम के बिना और राम ना मिलेंगे हनुमान के बिना, म्हणजे जिथे हनुमानजी राहणार तिथे श्रीराम राहणारच त्याचं एक हे उदाहरण आहे. तुम्ही बघू शकता हनुमानजीच्या मूर्तीच्या मागेच भगवान श्रीराम यांचा रथ होता ज्यामध्ये लक्ष्मण भगवान श्रीराम आणि माता सीता विराजमान होत्या. म्हणून कमेंटमध्ये जय श्रीराम नक्कीच. जर तुम्ही नाचून नाचून दमला असेल पाण्याची आवश्यकता असेल तर त्याचीसुद्धा इथे सोय मात्र केलेली होती. आणि तुम्ही बघू शकता कसे हे चिमुकले पाण्याच्या बॉटल्या वाटत आहे. त्यानंतर मित्रो, हे बघा सुभाष क्रीडा उत्सव मंडळ यावर्षीची दुर्गादेवी आणि खूप सुंदर असं हे मातीचं स्वरूप आहे. यावर्षीची देवी खूप सुंदर आहे आणि मूर्तीची जर प्रशंसा करायला तर माझ्याकडे शब्दसुद्धा नाही. तर मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि हो, पार्ट 2 साठी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून मित्रांसोबत शेअर नक्की.